नमस्कार मित्रांनो, जर आपण पेपर वाचत असाल, वर्तमान पेपर जर वाचत असाल, तर निश्चित एक गोष्ट आपल्याला सतत पाहायला मिळते. खूप लहान मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. खूप कमी वय होतं त्याचं, तरी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. अशा वेगवेगळ्या आपल्याला घटना सतत पाहायला मिळतात. मग जर अशा जर घटना आपल्याला बघायला मिळत असतील, तर याच्या पाठीमागं काही लक्षणं असू शकतात. हार्ट अटॅक येण्या अगोदर काही 2-3-4 तासापूर्वी आपल्याला काही लक्षणं आढळतात. ती कोणती लक्षणं आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत. त्यामधलं पहिलं लक्षण असं आहे, छातीमध्ये दुखणं. थोडे जरी आपण श्रम केलं, काम केलं, तरी आपल्या छातीमध्ये दुखायला लागतं, दम लागायला लागतो, दम भरायला लागतो. हे देखील मित्रांनो याचं लक्षण असू शकतं. त्याचबरोबर अजून काय, उलटी आणि मळमळ येणं. काही न कारणास्तव आपल्याला उलटी येते, मळमळल्यासारखं वाटतं, हे याचं लक्षण असू शकतं. अजून काय काय लक्षणं असू शकतात त्यामध्ये अजून तिसरं म्हणजे चक्कर येणं. आपण थोडं जरी आपण श्रम केलं, कार्य केलं, काम केलं, तरी थोड्याशा कारणावरून आपल्याला चक्कर यायला लागते. काही सेकंदासाठी आपल्या चेहऱ्यासमोर आपल्यासमोर पूर्ण अंधार झाल्यासारखा दिसतो. हे असं मित्रांनो लक्षण असू शकतं. त्याचबरोबर अजून काय असू शकतं, छाती जड वाटणे, छातीवरती दाब येणं, छाती आवळल्यासारखं वाटणं, त्याचबरोबर जबड्यावरती आणि मानेवरती वेदना व्हायला सुरुवात होते. हे देखील याचं लक्षण असू शकते. अजून काय काय लक्षणं असू शकतात, पाठीमागं सांगितलंय मी, दम लागणं, श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते, हे देखील याचं लक्षण असू शकतं. घाम, खूप प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शरीरामधून घाम यायला सुरुवात होते. कोरडा खोकला, हे देखील याचं लक्षण असू शकतंय. अजून काय बरं, अस्वस्थता वाटणे, चेहरा फिका पडणे, कसं तरी वाटणे आणि खूप भीती वाटणे, ही देखील याची लक्षणं असू शकतायत. मग अशी जर लक्षणं जर आता बऱ्याचदा काय होतं, पित्ताची देखील काही यातली लक्षणं जाणवतात, पण हार्ट अटॅकची सुद्धा यामधील काही लक्षणं आहेत. अशी जर लक्षणं जाणवायला लागली, तर कृपया आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, दवाखान्यामध्ये जावं. त्याचबरोबर दवाखान्याला जाताना, जाण्यापूर्वी आपण निश्चित एक गोष्ट लक्षात ठेवा, तुळशीची काही पानं असतात ते तुळशीची पानं खाऊन जा. कारण मित्रांनो यामधून तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणामध्ये प्रोव्हाइड केला जाईल, मिळेल. कारण तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतो. त्याचबरोबर दररोज जर आपण एक लसूण पाकळी जर खात असाल, शक्यतो देशी लसूण खात, त्याला कृत्रिम स्वरूपे बनवलेला लसूण खात जाऊ नका. खूप छोटी कूड असते बघा लसणाची आणि ती खूप तिखट असते, अशा स्वरूपाचा लसूण खा. निश्चित यामुळे चांगला फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.